सांगा पाहू. मुलांनो, हा नकाशा पहा. त्यात महाराष्ट्र राज्यातील प्रमुख फळे व व्यापारी पिके यांचे वितरण दाखविले आहे. नकाशा नीट पहा आणि माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या. मुलांनो, द्राक्षाचे पीक कोणकोणत्या जिल्ह्यात घेतले जाते त्यांची नावे सांगा. नाशिक, जळगाव, औरंगाबाद, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यात द्राक्षाचे पीक घेतले जाते. कापसाचे पीक घेणारे जिल्हे कोणते? नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यात कापसाचे पीक घेतले जाते. ठाणे जिल्ह्यात कोणकोणती पिके घेतली जातात? केळी, नारळ व भाजीपाला, चिकू ही पिके ठाणे जिल्ह्यात घेतली जातात. नारळाचे पीक कोणकोणत्या जिल्ह्यात जास्त आहे ते सांगा. मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे जिल्ह्यात नारळाचे पीक जास्त आहे. संत्र्याचे पीक घेतले जाणारे जिल्हे कोणते? अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यात संत्र्याचे पीक घेतले जाते. अगदी बरोबर ओळखलं सगळ्यांनी. मुलांनो, या नकाशात दिसणारी सर्व पिके ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून नसतात, तर जलसिंचनावर आधारित असतात. ही पिके हवामान व मृदेनुसार येत असतात. उदाहरणार्थ नारळ या फळासाठी समुद्र किनाऱ्यावरील हवामान व मृदा अत्यंत गरजेची असते, म्हणून त्याची वाढ समुद्रकिनारी भागात मोठ्या प्रमाणात होते. मुलांनो, या पिकांना व्यापारी किंवा नगदी पिके असे म्हणतात, कारण ही पिके घेण्यामागचा खरा उद्देश त्यातून पैसा कमविणे हा असतो. अन्नधान्याच्या पिकातून म्हणजेच गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी यांसारख्या पिकातून आपली अन्नाची गरज भासते. त्यामुळे ती पिके शेतकरी आपली धान्याची गरज भागवण्यासाठीही घेतात. या पिकातून पैसा मिळवला जातो. या पिकांचे उत्पादन भरघोस मिळावे, तसेच किडींपासून त्यांचे संरक्षण व्हावे, म्हणून वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक खते व औषधे वापरली जातात. कधीकधी जास्त उत्पादनासाठी म्हणून मानवी शरीरास अपायकारक असलेल्या औषधांचाही वापर केला जातो. हे नेहमी लक्षात ठेवा. मुलांनो, तुमच्या आसपासच्या परिसरातील शेतीचे निरीक्षण केले तर तुम्हाला आढळून येईल की सर्वच शेतकरी रासायनिक खतांचा व औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असल्याने शेतकरी रासायनिक खतांचा व रोगापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी औषधांचा वापर करीत आहेत. परंतु मुलांनो, यामुळे मृदेचे म्हणजेच जमिनीचे किंवा मातीचे प्रदूषण वाढत आहे. जमिनीतून आता आपण भरघोस पीक घेत असलो तरी येणाऱ्या काळात ही जमीन नापीक होण्याची दाट शक्यता आहे, म्हणून आपण रासायनिक खतांचा वापर कमीत कमी करायला हवा. सेंद्रिय खतांचा वापर अधिक केला पाहिजे. उदाहरणार्थ शेणखत, लेंडी खत, गांडूळ खत, शेतातील पालापाचोळा यांसारख्या खतांचा वापर केला पाहिजे. यामुळे तात्पुरते उत्पादन कमी झाले तरी जमिनीची उत्पादन क्षमता हळूहळू वाढत जाईल. तसेच यातून मिळणारी पिके व फळे आरोग्यासाठी अधिक चांगली व फायदेशीर असतील. हे असे केल्याने पर्यावरणाची हानी आपल्याला रोखता येईल.